आणि डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला आता प्रेग्नन्सी कंटिन्यू करता येणार नाही, तुम्हाला अबॉर्ट करावं लागेल. आता गिव्ह अप करेल ती आई कसली? आईला हे पटलं नाही, आई म्हणली नाही नाही 5 महिने मी माझ्या उदरात बाळाला वाढवलंय, मला गिव्ह अप नाही करायचं. 3 गोष्टी मी त्यांना सांगितलेल्या. 20 दिवसानंतर पुन्हा टेस्ट घेतल्या गेल्या आणि आश्चर्य की रिपोर्ट्स कंप्लीट नॉर्मल होते. आजही बिफोर आफ्टरचे हे दोन्ही रिपोर्ट एम्स ट्रामा सेंटर चंदीगडमध्ये डॉक्टरांनी प्रिझर्व केलेले आहेत की असंही होऊ शकतं. सो ही आईची ताकद आहे आणि म्हणून आईनं स्वतःवरती आधी विश्वास ठेवला पाहिजे. आई काहीही करू शकते. व्हिज्युअलायझेशन वरती आज रिसर्च पेपर तुम्हाला बघायला मिळतील. व्हिज्युअलायझेशन केलं पाहिजे याचं कारण तुम्हाला सांगतो. आधी कारण सांगतो आणि मग पुढे जातो. जीएससी मध्ये 2022 ला 2022 मध्ये एक मॅडम होत्या, त्यांचं नाव होतं चारू. आता पुढचं आडनाव मला माहित नाही, चारू नाव होतं आणि त्या चंदीगड मधून बिलॉंग करत होत्या. ही स्टोरी जरूर ऐका, प्रत्येक आईला ही इन्स्पायरिंग आहे. चारू मॅडमचं 5व्या महिन्यातलं स्कॅनिंग, प्रेग्नन्सी खूप दिवसानंतरची होती, प्रेसियस प्रेग्नन्सी होती, पहिलीच प्रेग्नन्सी होती. आणि हे दाम्पत्य दोघं कपल हस्बंड वाईफ चंदीगडमधून बिलॉंग करतात. 5व्या महिन्याचं अॅनॉमली स्कॅनिंग झालं आणि अॅनॉमली स्कॅनिंगमध्ये सांगितलं गेलं की बाळाच्या ब्रेनमध्ये काही इश्यूज आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, फ्लूड दिसतंय, स्वेलिंग दिसतंय, काही मेडिकली जे इश्यूज आहेत ते सांगितले गेले आणि डॉक्टरांनी सांगितले की तुम्हाला आता प्रेग्नन्सी कंटिन्यू करता येणार नाही, तुम्हाला अबॉर्ट करावं लागेल. आता गिव्ह अप करेल ती आई कसली? आईला हे पटलं नाही, आई म्हणली नाही नाही 5 महिने मी माझ्या उदरात बाळाला वाढवलंय, मला गिव्ह अप नाही करायचं आहे. आईनं डॉक्टर बदलले, दुसऱ्या डॉक्टरांना दाखवलं, दुसऱ्या डॉक्टरांनी हेच सांगितलं, तिसऱ्या डॉक्टरांना दाखवलं, तिसऱ्या डॉक्टरांनी पण हेच सांगितलं. 3 डॉक्टरांचे कन्सल्टेशन झाले, तिन्ही डॉक्टरांनी सांगितलं की मॅडम तुम्हाला अबॉर्ट करावं लागेल, तुम्हाला पुढं जाता येणार नाही, बाळाला प्रॉब्लेम आहे. आईनं माझ्याशी संपर्क साधला, माझ्याशी बोलली की सर असं असं सांगितलंय. ते रडत रडत आई बोलायला लागली की आणि सर मला गिव्ह अप नाही करायचं, मला काहीतरी मार्ग सांगा, मला काहीतरी सांगा, काहीतरी करा. जसं आपल्याला माहित आहे की बोट करायचंच असेल तर त्याच्यासाठीचा ठराविक वेळ असतो, तेवढ्यातच आपल्याला त्या काही एक्शन घेता येतात आणि त्यांच्याकडे काही ते करण्याच्या आधीपर्यंत वेळ होता, 25-1 दिवसांचा वेळ होता. त्यांना सांगितलं की मॅडम खरंच तुम्ही पॉझिटिव्ह आहात का, खरंच मी सांगाल ते तुम्ही करायला तयार आहात का? त्या म्हणले येस. मॅडमनं म्हटलं की मॅडम तुम्ही जीएससी मध्ये आहात पण किती रिगरसली हा सगळा टॉपिक तुम्ही अभ्यासताय? म्हणले की सर करतोय पण एवढं मी नाही करत आहे, पण आता मला तुम्ही सांगाल ते मी करायला तयार आहे. म्हणजे लोक बघा प्रॉब्लेम आल्यानंतर वाटेल ते करायला तयार होतात. मी आधी जीएससी मध्ये होत्या त्या करत होत्या, बट तेवढ्या रिगरसली करत नव्हत्या, 50% करत होत्या. मी त्यांना काही गोष्टी स्पेसिफिकली सांगितल्या, 3 गोष्टी मी त्यांना सांगितलेल्या. पहिलं सांगितलं की व्हिज्युअलायझेशन करायचं. व्हिज्युअलाइज करत असताना बाळाला निरोगी व्हिज्युअलाइज करायचं आहे. पायाच्या नखांपासून डोक्याच्या केसांपर्यंत बाळ अगदी नीट व्यवस्थित बघायचं आहे, 15 डोळ्यांच्या समोर. जणू तुम्ही युट्रस मध्ये पोहोचलेलात सूक्ष्म मनानं आणि युट्रस मध्ये जाऊन त्या बाळाकडे पाहताय, तुम्ही बाळाचं ब्रेन पाहताय, बाळाचं प्रत्येक अवयव पाहताय, बाळाचे डेव्हलपमेंट होताना तुम्ही पाहताय, हे सगळं तुम्ही व्हिज्युअलाइज करताय. तर व्हिज्युअलायझेशनची कम्प्लीट प्रोसेस त्यांना सांगितली, अफर्मेशन्स बद्दल माहिती दिली, अफर्मेशन्स त्यांना नीट सगळ्या व्यवस्थित लिहायला सांगितल्या, सगळी प्रोसेस मी एक्सप्लेन केली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही रिगरसली हे सगळं फॉलो करा. त्यांनी ते फॉलो करायला सुरुवात केली. 20 दिवसानंतर पुन्हा टेस्ट घेतल्या गेल्या आणि आश्चर्य की रिपोर्ट्स कंप्लीट नॉर्मल होते. आजही बिफोर आफ्टरचे हे दोन्ही रिपोर्ट एम्स ट्रामा सेंटर चंदीगडमध्ये डॉक्टरांनी प्रिझर्व केलेले आहेत की असंही होऊ शकतं. तुमच्याकडे सुद्धा आजही ते रिपोर्ट्स आहेत. विचार करा, आज 27 फेब्रुवारी 2023 डेट माझ्या लक्षात आहे, 27 फेब्रुवारी 2023 ला चारू मॅडमनी बेबी गर्लला जन्म दिला. आजही त्या माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असतात आणि 27 फेब्रुवारी 2024 ला बर्थडे झाला बेबीचा, जन्म म्हणजे जन्म झाल्यानंतर बाळाला पुन्हा स्कॅनिंग केलं, बाळामध्ये कसलेही इश्यू नाहीत, बेबी गर्ल झालेली आहे, एकदम सगळं काही नीट आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, एवढे खुश आहेत दोघे.
सो ही आईची ताकद आहे आणि म्हणून आईने स्वतःवरती आधी विश्वास ठेवला पाहिजे. आई काहीही करू शकते. यस, मला इथे उपस्थित प्रत्येक स्त्रीला सांगायचं आहे, तुमच्याकडे अनलिमिटेड पोटेन्शियल आहे. परमेश्वरानं ते 9 महिने होल्डिंगचा पिरियड पुरुषाला नाही दिलेला आहे, त्या मातेला दिलेला आहे, कारण तिच्याकडे पेशन्स आहे. ती रणरागीण आहे, तिनं जर ठरवलं तर ती काहीही करू शकते. तेवढा पेशन्स पुरुषाकडे नाही आहे. कदाचित म्हणून ते 9 महिने डिझायनर त्या आईला बनवलेला आहे. तुम्ही डिझायनर आहात. सो अशा एक नाही आहेत. मी फक्त एक जी माझ्या लक्षात होती, मला खूप रिलेट झाली किंवा आजही त्या माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, म्हणून ही एक स्टोरी मी तुम्हाला सांगितली. अशा 1000 स्टोरीज मला सांगता येतील. सो असे अनेक रिझल्ट्स तुम्हाला बघायला मिळतील. तर ही प्रोसेस व्हिज्युअलायझेशनची खूप महत्त्वाची आहे. दररोज कमीत कमी ज्यांचा आता पहिला दुसरा महिना आहे त्यांनी एकदा, आणि ज्यांचा आता कमी वेळ राहिला आहे त्यांनी 2 दा. मिनिमम 15 मिनिटं दिवसातून 2 दा किंवा 1 दा तुम्ही हे व्हिज्युअलायझेशन करायला पाहिजे. डोळे बंद करून शांत त्या बाळाशी कनेक्ट व्हायला पाहिजे आणि मेंटल स्क्रीनवरती ते डेव्हलप होणारं बाळ, जी लिस्ट तुम्ही बनवलेले आहेत क्वालिटीची लिस्ट, ती क्वालिटीज त्या बाळामध्ये डेव्हलप होत असताना प्रत्येक आईनं व्हिज्युअलाइज करायला पाहिजे. करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे? बरं, हे केल्यानं नुकसान काय आहे मला सांगा? नुकसान काय आहे का? नाहीये. पण जी रिस्क आहे ती रिस्क इथे निघून जाते. विचार करा, प्रॉब्लेम झाल्यानंतर रडून, जसं मी कालच सांगितलं की हजार, मी आज ह्या गर्भसंस्कारांच्या प्रोसेसला तुमच्या सांगायला तुमच्या समोर काय, याचं कारण एकमेव की आतापर्यंत हजारो मला भेटलेले हे पालक, इथे आई जेव्हा येऊन रडते बाळाच्या इश्यूज ना घेऊन, त्या दिवशी मग दर्द होतो. की जन्माला घालताना आपण सगळे एक्साइटेड आहे, प्रॉब्लेम झाल्यावर तर मग का रडायचं? सो प्रॉब्लेम होऊ नये म्हणून हाच वेळ आहे. जन्माला आल्यावर एकदा नाळ कापली की आपण फक्त सांगू शकतो, बदलू शकत नाही. पण जोपर्यंत ती नाळ जोडलेली आहे तोपर्यंत आमूलाग्र बदल घडवता येणं शक्य आहे. आणि तो वेळ आज तुमच्याकडे आहे, आणि तो वेळ असताना तुम्ही आज माझी कार्यशाळा अटेंड करताय. अँड दॅट्स वाय मी काल तुम्हाला म्हणलो की यू ऑल आर लकी पीपल, की हे चालू असताना तुम्हाला कळतंय. हरकत नाही, जो वेळ गेला आधी भेटला असतात तर इट्स ओके,